मराठीतून मूडल प्रशिक्षणात आपले स्वागत आहे. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण नवीन यूजर अकाउंट कसं तयार करायचं हे बघूया. लॉग इन ब्लॉकमध्ये क्रिएट न्यू अकाउंटची लिंक इथे उपलब्ध आहे, त्याच्यावर न्यू यूजर तयार करण्यासाठी आपल्याला क्लिक करावं लागेल. न्यू अकाउंट तयार करण्याचं वेब पेज आता लोड झालेलं आहे. इथे आपण आता या डेमॉन्स्ट्रेशनसाठी जो यूजर तयार करणार आहोत त्याचं यूजर नेम देऊया. या डेमो डॉट स्टुडंट या नवीन यूजर नेमसाठी आता आपल्याला पासवर्ड द्यायचा आहे. या पासवर्डमध्ये किमान 8 कॅरेक्टर असायला पाहिजेत. त्यातला किमान एक कॅरेक्टर हा अंक असायला हवा. त्यातला किमान एक कॅरेक्टर हे लोअर केस लेटर असायला हवं. त्यातला किमान एक कॅरेक्टर हा अपर केस लेटर असायला हवा. आणि त्यातला किमान एक कॅरेक्टर हा नॉन अल्फान्युमरिक म्हणजेच सिम्बॉल कॅरेक्टर असायला हवा. तर या सगळ्या कंडिशनला मॅच करणारा पासवर्ड मी डेमो डॉट स्टुडंट या यूजर नेमसाठी आता देतो आहे. या यूजरसाठी मी आता ईमेल आय डी देतो आहे. हाच ईमेल आय डी मी परत रिपीट करतोय. इथे या युजरसाठी फर्स्ट नेम आणि त्याच्या पुढच्या टेक्स्ट बॉक्समध्ये सरनेम मी आता देतोय. इथे या डेमो स्टुडंटचं सिटी किंवा टाउन द्यायचं आहे. आणि इथे त्याचा देश जो इंडियाच असल्यामुळे मी कुठलाही बदल त्यात करत नाही. आता हे यूजर रजिस्ट्रेशन कुठला कॉम्प्युटर प्रोग्राम करत नसून मनुष्य करतोय हे प्रूव करायला आपल्याला कॅप्चा प्रोव्हाइड करावा लागेल. तर इथे आपण हा कॅप्चा आता देतोय. आणि आपण हे जे यूजर रजिस्टर करतोय या यूजरची व्हिजिटर ग्रुप आपल्याला निश्चित करायला हवी. आपण स्टुडंट प्रॉस्पेक्टिव्ह हाच ग्रुप सध्या निवडूया. आता क्रिएट माय न्यू अकाउंट या बटनवर क्लिक केल्यानंतर न्यू यूजर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरुवात होईल. कन्फर्मेशन पेज आलेलं आहे. त्यांनी ईमेल आपल्या डेमो डॉट स्टुडंट ॲट द रेट वायसीएमयू डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर पाठवलेला आहे. आणि त्यात काही सोप्या इन्स्ट्रक्शन्स आहे आपलं यूजर रजिस्ट्रेशन कम्प्लीट करण्याच्या संदर्भात. आपण या ईमेलला चेक करूया. हा अकाउंटमध्ये आलेला ईमेल आहे आणि याच्यातली इन्स्ट्रक्शन असं इंडिकेट करते की टू कन्फर्म युअर न्यू अकाउंट प्लीज गो टू धिस वेब ॲड्रेस. आपलं यूजर रजिस्ट्रेशन आता कन्फर्म झालेलं आहे, ॲक्टिवेटेड झालेलं आहे. तुम्हाला मी परत एकदा सांगू इच्छितो, ईमेलमध्ये आलेल्या या लिंकवर क्लिक करून तुमचं अकाउंट ॲक्टिवेट जर 5 दिवसाच्या आत केलं नाही तर वेब सर्व्हर तुमचं नवीन यूजर अकाउंट ॲटोमॅटिक डिलीट करतो. त्यामुळे या लिंकवर क्लिक करून तुमचं अकाउंट हे या पद्धतीनं कन्फर्म करणं किंवा ॲक्टिवेट करणं अत्यावश्यक आहे. तुम्ही या कन्फर्मेशन पेजवर बघू शकता की तुम्ही आता डेमो स्टुडंट म्हणून इथे लॉग इन झालात किंवा इथेही देखील ती इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, यू आर लॉग्ड इन ॲज डेमो स्टुडंटची. आणि तुम्ही लॉग इन झालेले असल्यामुळे लॉग इनच्या जागी आता लॉगआउटची लिंक अवेलेबल आहे. तर आपण आता लॉगआउट होऊया. तुम्ही बघू शकता इथे आपण गेल्या 5 मिनिटांमध्ये रजिस्टर करून लॉग इन केलेलं असल्यामुळे डेमो स्टुडंटची नाव इथं ऑनलाईन युजरच्या लिस्टमध्ये आलेलं आहे. तर या छोट्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण नवीन यूजर अकाउंट कसं तयार करायचं हे बघितलेलं आहे. याच्या पुढील व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण जर पासवर्ड विसरलो तर त्या पासवर्डला रिट्रीव कसं करायचं हे बघूया.